आपण सगळे पत्रकार जरी इथे मुख्यमंत्री आज नसले तरी वर्षा बंगल्याच्या बाहेर ठाण मांडून बसलेले आहे, कारण तुम्हालाही सगळ्यांना खात्री आहे की लवकरच पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे येतील। आज इकडे यायचं का तुम्हाला बोलवायचं कारण इतकंच आहे या वर्षा बंगल्याचं आव्हान आहे। आम्ही सगळे रोजच आपल्याशी बोलतो, आपल्याला माहिती देतो, शिवसेनेची भूमिका सांगतो, पण गेल्या चार दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जो पॉलिटिकल क्रायसिस सुरू आहे, कोण इथे जात आहे कोण तिथे जात आहे, जास्तीत जास्त बातम्या मुंबईतून कोण कुठे गेलाय, सुरतला गेलेत की गुवाहाटीला गेलेत की गोव्याला गेलेत, या बातम्या तुम्ही फार देत असता। पण आज आपल्यासमोर शिवसेनेचे दोन आमदार कैलास पाटील मराठवाड्यातले आणि नितीन देशमुख विदर्भात हे ते उपस्थित आहेत, आणि ते त्यातले एक जण सुरतवरून आलेले आहेत आणि दुसरे गुवाहाटीवरून आलेले आहेत, आणि इथे येताना त्यांना जो संघर्ष करावा लागला, युद्ध करावं लागलं, ती जोखीम पत्करावी लागली, ती संपूर्ण कहाणी थरारक आणि रोमांचक आहे। कोणत्या पद्धतीनं शिवसेनेच्या आमदारांना अपहरण करून फसवून आपल्या कब्ज्यात भाजपने नेलंय, मी उल्लेख फक्त भाजपचाच करतो आहे, नेलं आणि गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मी त्या संदर्भात वारंवार उद्धवजी बोललेत, मी बोललो आहे, पण श्री नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांना आपल्यासमोर यासाठी आणलंय की त्यांनी सांगावं महाराष्ट्राला आणि देशाला या राज्यामध्ये कोणत्या प्रकारचं राजकारण सुरू आहे, राजकारणानं किती खालची पातळी गाठलेली आहे। कैलास पाटील आणि देशमुख इथे आहेत, पण मी यानिमित्तानं सांगतोय की त्यांच्या ताब्यातल्या 21 आमदारांचा संपर्क आमच्याशी झालेला आहे, कोणी किती फोटो आणि व्हिडिओ इथे पाठवावेत, पत्ते खेळताना जेवताना खाताना पिताना, पण ज्या दिवशी ते मुंबईला येतील त्या दिवशी त्यातले 21 आमदार हे शिवसेनेचे असतील। या सगळ्यांशी माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी व्यवस्थित संपर्क आणि चर्चा झालेली आहे, दोन ते इथे आहेच म्हणजे 23, आणि उद्या जर विधानसभेत लोअर ऑफ द हाऊसवर हा संघर्ष आला तर तेथेही महाविकास आघाडीचा विजय होईल इतका आकडा आमच्यापाशी आहे। धन्यवाद। मी सगळ्यात आधी कैलास पाटील आपण सुरू करा, कारण सगळ्यात पहिली सुटका आपण केली आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे। त्या दिवशी विधान परिषदेचं मतदान झाल्यानंतर मला एका एकनाथ शिंदे साहेबाच्या बंगल्यावर बोलवलं गेलं, आमच्या एका सहकाऱ्यासोबत आम्ही गेलो तिथं। आम्ही दरवेळेस त्यांना म्हणजे विविध कामानिमित्त नगरविकास मंत्री असल्यामुळे किंवा मतदारसंघाच्या कामानिमित्त आम्ही भेटत असतो, त्या निमित्तानं आम्ही गेलो। त्यानंतर तिथून आम्हाला आमच्या सहकार्याने सांगितलं की आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे, तिथं आपल्याला साहेब भेटणार आहेत असं म्हणून आम्हाला म्हणजे मला आणि बाकीच्या काही सहकाऱ्यांना ठाण्याच्या महापौर बंगल्यावर नेलं गेलं। तिथं आम्हाला एक थोडा वेळ आम्ही तिथं थांबलो, त्यानंतर तिथं आम्हाला सांगितलं की साहेब पुढं आहेत, आपल्याला पुढं जायचं आहे। मग गाडी बदलली, त्यावेळेस त्यांचा एक स्टाफमधला एक कर्मचारी सोबत होता आणि गाडी बदलून गाड्या त्या महापौर बंगल्यापासून निघाल्या। मला वाटलं कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी असतील किंवा त्यांच्या घरी असतील असं समजून आम्ही चालत होतो, पण नंतर ठाणे गेलं, ठाण्यानंतर वसई विरार, आता मला त्या भाग एरियातलं जेवढं काही माहिती नाही, पण शहरं संपत गेली आणि पुढं जसं जसं जाईल तसं माझ्या लक्षात यायला काहीतरी वेगळं होतंय, आणि असं लक्षात आल्यानंतर ज्यावेळेस ह्या गाड्या चेकपोस्टला म्हणजे आपल्या बॉर्डर चेकपोस्ट होतं तिथं नाकाबंदी लागली होती, आणि ज्यावेळेस मला माझ्या मनात पाल चुकली की काहीतरी वेगळं होतंय आणि आपण काहीतरी चुकीच्या दिशेने आपल्याला घेऊन जातो जाते नेलं जाते, त्यावेळेस मी पहिल्यांदा ज्यावेळेस गाड्या थांबल्या
त्यावेळेस त्यातल्याच एक समोर जो आमच्या सोबत माणूस होता तो आम्हाला म्हणला की इथं नाकाबंदी लागलेली आहे आणि तुम्ही थोडं चालत चालता का, नाकाबंदी लागलेल्या चेकपोस्टला आपण थोडं चालत चालता का, म्हणजे त्यांना ते नाकाबंदीतून पुढे जायचं होतं असं. त्या संधीचा फायदा घेतला आम्ही, लगेच दरवाजा उघडला. दरवाजा उघडून तिथं खूप मोठी ट्रॅफिक, 1.5 किलोमीटर ट्रॅफिक जाम झाली होती. पहिल्यांदा मी दरवाजा उघडून गाडीतून उतरलो आणि डिवायडरच्या पलीकडे म्हणजे मुंबईच्या दिशेने जो रस्ता येतो त्या रस्त्याला मी लागलो. 300-400 मीटर चालत आल्यानंतर मला लक्षात आलं की जर मागून लोक आले हे मला शोधत येणार, ते सोबत जी लोक होती ते मागून लोक आले तर ह्याच रस्त्याने येणार आपल्या शोधणार. त्यामुळे परत मी जो रस्ता सुरतच्या दिशेने जातो त्या रस्त्याला जी ट्रॅफिक जॅम होती, ट्रकांच्या रांगा लागल्या होत्या, त्या बाजूला आलो आणि 2 ट्रकांच्या मधून मी चालत जवळपास जी 1 किलोमीटर जी लाईन लागली होती त्या तिथं आलो. त्यानंतर पुढं एका मोटरसायकलवाला पहिल्यांदा विनंती केली, त्यानं मला सोडलं नाही. दुसरा एक मोटरसायकलवाला मला भेटला, त्याला मी विनंती केली की मला मुंबई स्टेशन जायचंय, तू जिथपर्यंत जातो तिथपर्यंत मला घेऊन चल. मग मी त्याने मला एका गावापर्यंत सोडलं. मग एक तिथं हॉटेल होतं, तिथं बऱ्याच प्रकार ट्रक थांबलेल्या होत्या. मी तिथं 3-4 ट्रक थांबलेल्यांना विचारणा केली की मला म्हणजे मुंबईकडे निघालेल्या मला जायचंय, आपण मला आपण जिथपर्यंत जाताय तिथपर्यंत घेऊन जाल का. परंतु बरेच ट्रकवाले तयार झाले नाहीत. तिथं काही खाजगी गाड्या पण होत्या, म्हणजे काही खाजगी वाहनं पण होती, त्यांना पण विनंती केली मी की मला तुम्ही मुंबईच्या दिशेने तुम्ही जिथपर्यंत जाताय तिथपर्यंत सोडा. या दरम्यान मी ज्यावेळेस मी गाडीतून पहिल्यांदा उतरलो त्यावेळेस मी आमचे मान्य पक्षप्रमुखांशी संपर्क साधला, उद्धवजीचा संपर्क साधला, त्यांना सांगितलं की मी उतरलोय आणि निघालोय. त्याचबरोबर आमच्या खासदारांशी मी संपर्कात होतो. माझी बॅटरी 7-8% राहिली होती, त्यामुळे मी लाईव्ह लोकेशन किंवा बाकीच्या गोष्टी शेअर करू शकत नव्हते, कारण बॅटरी कधीही म्हणजे माझा मोबाईल डिस्चार्ज होऊ शकत होता. मग मी एका ठिकाणी थांबल्यानंतर शेवटी 4-5 ट्रकवाल्यांना विनंती केल्यानंतर, कारण त्यानंतर लक्षात एका ट्रकवाला ह्याचा होता, तो युपीचा होता, एका ट्रकवाल्यांना त्या ट्रकवाल्यांनी माझी विनंती मान्य केली. त्याला म्हणलं मी अडचणीत आहे, परंतु अडचणीत असल्यामुळे त्याने मला विनंती मान्य केली आणि त्यांनी मला मान्य केले की आपण मी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तुम्हाला सोडतो. या दरम्यान हा पाऊस पण चालू होता, पावसात मी भिजत भिजत त्या हॉटेलपर्यंत म्हणजे सुरुवातीला चालत असताना पावसात भिजलो, मोटरसायकल पण थोडं भिजलो, नंतर ट्रकमध्ये बसलो. त्यावेळी ट्रकवाल्यांची त्यांनी ऐकलं आणि त्यांनी मला दहिसरच्या टोलनाक्यापर्यंत सोडलं. त्यानंतर दहिसर टोलनाक्यापर्यंत मला इकडून जी मुंबईकडनं साहेबांनी एका व्यक्तीला मला न्यायला पाठवलं होतं, ती व्यक्ती आली आणि ती व्यक्ती येईपर्यंत तो बिचारी उत्तर प्रदेशची होती, अनोळखी होती. खरं तर ते मला त्यावेळेस देवदूत म्हणूनच भेटले. मला मी त्यांच्यावर एक स्वतः उतरल्यानंतर सेल्फीसुद्धा काढला. मी त्यांना सांगितलं मी कोण आहे, फक्त मी त्यांना एवढं सांगितलं की मी अडचणीत आहे, मला तुम्ही मुंबई स्टेशन घेऊन जावा. आणि भावना अशी का झाली की ज्या शिवसेनेनं मला जिल्हा परिषद सदस्य केलं, ज्या शिवसेनेनं मला पक्षप्रमुखांनी जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली, मला आमदार केलं, अशा शिवसेनेशी प्रतारणा करणं म्हणजे माझ्या तत्वात बसलं नाही. आणि कुणाचेही आता बाकीचे जे आमदार गेलेत त्यांच्याही ते मनातून गेले, मला जसं घेऊन गेले साहेबांना भेटायचं म्हणून तशाच पद्धतीनं हे ग्रुपनं असे घेऊन गेले असतील. आणि शेवटी तिथं आता नितीन बापू इथून परत आले, पण काही प्रेशर टाकून का त्यांना यायची इच्छा असून देखील त्या रात्रीसुद्धा बालाजी कल्याणकरांचा माझा संपर्क झाला. मी इथं आल्यानंतर मी मान्य उद्धवजींनी त्यांचं बोलणं करून दिलं की येतो म्हणले, पण त्यानंतर काही नंतर त्यांचा फोन बंद झाला. त्यामुळे असे बरेच आमदार असतील की त्यांची यायची इच्छा आहे, परंतु तिथल्या दाबावापोटी किंवा तिथल्या काही त्यांच्या अडचणीमुळं ते येऊ शकत नाहीत. एवढंच मला माझ्या बाबतीत जो घटनाक्रम झाला हे मी आपल्याला सांगितलं. जवळपास 2.5 वर्षाचा कार्यकाल झाला मी ह्या महाराष्ट्राचा विधानसभेचा आमदार म्हणून झालो. या शिवसेनेमध्ये शब्दाला जागणारे अनेक नेते आम्ही पाहिले. ज्यावेळेस बाळासाहेबांनी जोशी साहेबांना आदेश दिला मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होण्याचा, 1 मिनिटात त्यांनी राजीनामा सुद्धा दिला. तो आदर्श आमच्या समोर आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं, केंद्रीय मंत्री आदरणीय सावंती साहेब होते, त्यांनी 1 मिनिटात सेनाचा विचार न करता त्यांनी सुद्धा केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला. असा हा पक्ष शब्दाला निष्ठाला जागणारा हा पक्ष आहे. गेल्या 2.5 वर्षापासून या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार झालं आणि उद्धव साहेबांची जी प्रतिमा ह्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर 1 नंबरची जी प्रतिमा आली, या प्रतिमेचा धसका भारतीय जनता पार्टीनं घेऊन गेल्या 2.5 वर्षापासून
अनेक प्रयत्न हे सरकार पाळण्याचं प्रयत्न ह्या भारतीय जनता पार्टी प्रयत्न करीत आहे। प्रयत्नांना सरकार पळत नाही म्हणून गटकारस्थान गट रचून हे सरकार कसं पाळलं जाईल आणि त्यांच्या घरातल्या भावाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कशा पद्धतीने गट रचला जातो। आदरणीय अक्षरशः जरी शिंदे साहेब पुढाकार असतील, शिंदे साहेब आपल्याला जरूर दिसत असतील, पण याचे मुख्य सूत्रधार ही ह्या देशातली भारतीय जनता पार्टी आहे। त्याचं उदाहरण मी प्रत्यक्ष तुम्हाला सांगतो। 20 तारखेला ज्या दिवशी विधान परिषदच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर 5च्या दरम्यान आमचे शिवसेनेचे तत्कालीन त्यावेळेचे गटनेते आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला बंगल्यावर बोलावलं। आमच्या गटनेत्यांनी बोलावल्यावर पक्षाचा आदेश हा गटनेत्यासाठी अंतिम असतो। आज आमचे गटनेते आदरणीय चौधरी साहेब आहेत, त्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे आणि शिंदे साहेबांनी त्यावेळेस आम्हाला बंगल्यावर बोलावलं। बंगल्यावर बोलावलं असताना मी तत्काळ बंगल्यावर गेलो, कारण की गटनेत्याचा आदेश आम्ही बंगल्यावर गेलो। तिथं माझ्यासोबत कोल्हापूरचे आमदार आमचे आदरणीय प्रकाश भाऊ होते। आम्ही बंगल्यावर बसत असताना बसले की त्यांनी आम्हाला गाडीत बसवलं की चला जाऊ आहे। आता गटनेते म्हटल्यावर काही प्रश्नच निर्माण होत नाही, आमच्या मनामध्ये कोणती शंका नव्हती, त्यांच्या मनामध्ये कोणतं कटकारस्थान होतं ते सुद्धा आम्हाला कल्पना नव्हती। आम्ही त्या गाडीमध्ये बसलो, बसले असता गाडी ठाण्याच्या दिशेला चालली। ठाण्याच्या दिशेला जात असताना आम्ही म्हटलं आम्ही ठाण्याला चाललो असेल, पण ठाण्याहून पुढे आम्ही पालघरला गेलो। पालघरला गेल्यानंतर आदरणीय कोल्हापूरच्या आमदारांनी म्हटलं भाऊ आपण कुठे चाललो, ते म्हणजे आपण पालघरला जे आपले हे वनगा आमदार आहेत त्यांच्याकडे आपण जाऊ। पालघरला म्हणतात एका हॉटेलवर आम्ही थांबलो, हॉटेलवर चहा पाणी घेतलं, म्हणतात तेव्हाच मला काहीतरी शंका निर्माण झाली आणि शंका निर्माण झाल्यानंतर तिथं मी असलेल्या चहा टपरीवाल्याला काही मराठी माणसांना विचारलं की हा पुढचा रस्ता कुठे जातो, त्यांनी सांगितलं गुजरात जाते। म्हटलं इथून गुजरातची बॉर्डर किती किलोमीटर आहे, आणि 100 किलोमीटर इथून गुजरातची बॉर्डर आहे। मनामध्ये एक शंका निर्माण झाली। तेवढ्यात आमचे 3 मंत्री तिथं आले, आदरणीय शंभूराजेजी आले, आदरणीय भुमरे साहेब आले, आदरणीय सत्तार साहेब आले। 3 मंत्री आले, त्या 3 मंत्र्यांची आदरणीय शिंदे साहेबांची काही चर्चा झाली आणि परत मला आणि प्रकाशजींना त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये बसावलं आणि गाडी ही गुजरातच्या रस्त्यानं सरळ चालली। आणि गुजरातच्या रस्त्याने चालत असताना प्रकाशजी थोडेसे घाबरत होते, भाऊ आपण कुठं चाललो, आपण वनगाकडे चाललो। पण मनामध्ये प्रकाशजींनी प्रकाशजी आमदारांना त्यांनी उतरवलं आणि त्या गाडीत आदरणीय मंत्री सत्तारजी साहेब आणि आदरणीय भुमरे साहेब ह्या दोघांना गाडीत घेतलं। म्हणतात आम्ही 3 जण होतो आणि त्यांचे पी ए प्रभाकर होते, असे आम्ही चौघं म्हणतातल्या गाडीत होतो आणि गाडी गुजरातच्या दिशेने जात होती। आणि त्यावेळेस मला मग त्यांचे फोन चालू झाले की हा निघाला का नाही, ते निघाला का नाही, हे गाडी निघाली की नाही। मग म्हणतात माझी शंका क्लिअर झाली की आपल्याला गुजरातला कुठंतरी आपल्या सरकारच्या विरोधात कटकारस्थान रचण्यासाठी आपल्याला गुजरातला नेत आहे, ही माझी शंका क्लिअर झाली। तेवढ्यात मधात ट्रॅफिक जाम झाली आणि त्यामध्ये प्रकाश सुर्वे जे आमदार आहेत मुंबईचे ते आले मधामध्ये, भाऊ कुठं चाललो आपण, आम्हाला काही माहिती नाही, आम्ही काही गाड्या नाही आणलं, आम्ही कपडे नाही आणले, काही बॅगा नाही आणल्या, आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला कुठे चालवलं, तू बस गाडीत, तू पुढचा विचार करून तू बस। तो बिचारा जाऊन बसला। तेवढ्यात एक दुसरा आला, भाऊ कैलास गायब झाला। मला थोडा आनंद वाटला, म्हटलं चला कैलास गायब झाला। मग त्यानंतर मी मधामध्ये आमच्या नेत्याची संपर्कात गाडीमध्ये होतोच, मी साहेबांनाही मेसेजमध्ये केले की साहेब म्हणे तू उतरून जा, म्हटलं साहेब मी उतरता येणार नाही मला, पण मी काळजी करायचं काम नाही, मी सुरतून परत येईल, मला वास्तुस्थिती पाहायची होती। मग पुढे आम्ही गेल्यानंतर सुरतला गेल्यानंतर 5 स्टार हॉटेल होती, हॉटेल एवढी मोठी होती, बंदोबस्त एवढा मोठा होता की महाराष्ट्रात मी एवढा पोलीस बंदोबस्त कधी पाहिला नाही। तेवढा पोलीस बंदोबस्त त्या गुजरातच्या पोलिसांचा जवळपास 300 ते 350 पोलिसांचा फौजफाटा, अनेक IPS अधिकारी, जे IPS अधिकारी अक्षरशः भारतीय जनता पार्टीची गुलामगिरी करत होते, मी त्या IPS अधिकाऱ्यांशी माझे वाद सुद्धा झाले। तुम्ही प्रशासन चालवता का भारतीय जनता पार्टीची गुलामगिरी करता, माझा त्यांच्याशी वाद निर्माण झाला। मग आम्ही हॉटेलमध्ये वर गेलो आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर अरे प्रकाश बी गायब झाला। मग मला पुन्हा आनंद झाला, चला एक बी आमदार आपला गेला, प्रकाश गायब झाल्यानंतर नंतर मग मी साहेबांना म्हटलं की साहेब माझी इथे राहण्याची इच्छा नाही, मी इथं राहू शकत नाही, मला जाऊ द्या। त्यांनी टाइमपास करत ठीक आहे 5 मिनिटांचा 10 मिनिटांचा, मग असा वाद करत मी तिथून निघालो। पोलिसांची सुद्धा माझा वाद झाला। मी रस्त्यात आल्यानंतर मी पैदल रस्त्यानं चालत होतो, माझ्या मागं अक्षरशः 100 ते 150 पोलिसांचा ताफा,
गाड्यांचा तापा, 12:30 वाजता मी तिथून त्या हॉटेलमधून निघालो, निघाले असताना मी सांगून निघालो की मी राहू शकत नाही, म्हटलं आमचं नाही म्हणजे नाही, जबरदस्ती आमच्यावर करण्याचा प्रयत्न येत नाही, कारण की निघल्या 12:30 ते 3 दरम्यान मी रस्त्यावर सुसाट अंधाऱ्या रात्रीमध्ये चालत होतो, वरून पाऊस होता, माझी मोबाईलची बॅटरी डाऊन होती, त्यावेळेस मी आदरणीय सावंतसाहेबाशी संपर्क केला, आदरणीय आमचे आमदार नाईक साहेब त्यांच्याशी संपर्क केला, मी तिथं त्यांना लोकेशन सुद्धा दिलं, आज रोजी माझ्या मोबाईलमध्ये लोकेशन आहे की मी ह्या ठिकाणी आहो, तिथं जैन स्कूल अशी एक चौकामध्ये कॉलेज होतं, त्या कॉलेजमध्ये आहो, जवळपास 3:30 दरम्यान तिथं झाला, आणि साहेबांनी सांगितलं मला की तुला एक ह्या नावाची गाडी तुला घेण्याला येणार आहे, तर मला असं समजलं, माझं संभाषण तिथले गुजरातचे पोलीस ऐकत होते, त्यांच्यासुद्धा लक्षात आलं, कारण की सुरुवातीला मी ट्रक वाहन कोणत्या गाडीला हात देत होतो, पण त्याच्या दहशतीखाली कोणतंही गाडी वाहन तिथं थांबत नव्हतं, कारण की ते त्यांची तिथं पोलिसांनी पाहिल्यानंतर कोणी वाहन थांबू शकत नाही, घेऊ शकत नाही, मग साहेबांनी सांगितल्यावर गाडी येते, त्यांच्या लक्षात आलं कुणीतरी यांना लोकल माणूस म्हणा का मराठी माणूस नेण्यासाठी गाडी येते, त्या 20-25 पोलिसांनी अक्षरशः मला हातपाय धरून कोंडून असं अक्षरशः उचलून लाल रंगाच्या गाडीत कोंडलं आणि मला तिथून नेलं, आणि तिथून नेल्यानंतर 3:30 दरम्यान होता आणि मला तिथं तिथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं, जेव्हा मला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा मला शंका निर्माण झाली की मला सरकारी हॉस्पिटलमध्ये कशाला आणलं, मला कोणत्या प्रकारची बिमारी नाही, मला कोणत्या प्रकारचा हार्टचा प्रॉब्लेम नाही, मला कोणत्या प्रकारची शुगर नाही, तिथं गेल्यानंतर माझी शंका निर्माण झाली, मी कोणत्या डॉक्टरांना माझ्या अंगाला हातसुद्धा लावू देत नव्हतो, मी त्यांना म्हटलं की मला तुम्हाला तपासायची आवश्यकता नाही, तुमच्या इथं पेशंट आहेत त्यांना तुम्ही तपासा, तुमचं जे कर्तव्य आहे ते त्यांना करा, माझ्याजवळ तपासण्याची मला काही झालेलं नाही, परंतु पोलिसाचं संभाषण आणि डॉक्टरांच्या दोघांचे चर्चा ज्या चालू होत्या त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरून त्यांच्या बोलण्याच्या हावभावावरून मला शंका निर्माण झाली, आणि त्याच्यातला एक नंतर डॉक्टर म्हणाला तुम्हाला हार्ट अटॅक आला, अरे म्हटलं आपल्याला हार्ट अटॅक कुठून येणार आहे, मी तर एकदम तंदुरुस्त, मी 6-7 जणाला माझ्या अंगाला टच सुद्धा होऊ देत नव्हतो, पण जसा त्यांनी सांगितलं मला हार्ट अटॅक आला तसा माझ्या लक्षात आलं की आपला घातपात करण्याचं हे गुजरातचे जे अधिकारी लोक आहे, जे प्रशासन आहे, या सरकारचा इथं घातपात करण्याचं षडयंत्र निश्चितपणे आपल्याकडे आहे, मग मी त्यांना जवळपास 6-7:30 टाईम झाला, 3 घंटे मी त्यांना माझ्या शरीराला हात सुद्धा लावू दिला नाही, आणि 6:30 दरम्यान 15 ते 20 जणांनी कोणी माझी कंबर पकडली, कोणी माझे पाय पकडले, कोणी माझे हात पकडले, कोणी केसाची मान पकडली, आणि एका जणांनी माझ्या दंडामध्ये जोराने इंजेक्शन टोचलं, ज्यावेळेस मला इंजेक्शन टोचलं त्यावेळेस अक्षरशः मला खरोखर लळ आला होता की आपल्या मागं आपली मुलगी आहे, आपला मुलगा आहे, माझी पत्नी आहे, यांनी कोणत्या प्रकारचं आपल्याला इंजेक्शन टोचलं, कोणत्या प्रकारचं काय टोचलं, मला थोडासा तिथं लळ आला, मी अक्षरशः लढलो सुद्धा, आणि मग मला लक्षात आलं की आपला अटॅकच्या नावाखाली आपला कुठंतरी घातपात करणार आहेत, आणि इंजेक्शन दिल्यानंतर मला गुंगी आली, आणि अशा ठिकाणी नेलं की तिथं हॉस्पिटलमध्ये एक रूम होती, तिथं 50 पोलीस बंदोबस्त माझ्यासाठी होता, IPS अधिकारी सुद्धा होते, म्हणजे किती ह्या मागं कशा पद्धतीनं कट कारस्थान भारतीय जनता पार्टी रचत आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण त्या दिवशी मी पाहिलं, म्हणून मी सुद्धा नंतर गनिमी कावा खेळला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पद्धतीनं आग्र्याहून सुटका झाली, मी म्हटलं आता शक्तीपेक्षा व्यक्ती श्रेष्ठ, कारण की आता इथं शक्ती काम करत नाही, म्हणून आपण व्यक्तीनं लढलो पाहिजे, आणि मी सुद्धा गनिमी काव्यानं लढलो, आणि ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटका केली त्याच पद्धतीनं मी माझी सुटका गुवाहाटीतून केली, आणि सुखरूम म्हणजे माझ्या महाराष्ट्रामध्ये आलो, महाराष्ट्रामध्ये आल्यावर एवढा आनंद मला जेव्हा झाला, ज्यावेळेस माझा विजयी झाला होतो, मी शिवसेनेचा आमदार झालो, ज्यावेळेस मी जिल्हा परिषदचा सदस्य 10 वर्ष राहिलो, पंचायत समिती सदस्य 10 वर्ष राहिलो, उद्धव साहेबांच्या आशीर्वादानं शिवसेनेच्या आशीर्वादानं मी ह्या महाराष्ट्राचा आमदार झालो, तेवढं स्वागत माझं झालं नव्हतं, तेवढं ह्या गुवाहाटीतून सुटल्यानंतर तेवढं स्वागत अमरावतीपासून अकोल्यापर्यंत कमीत कमी 4 ते 5 हजार मतदारांनी शिवसैनिकांनी जनतेने माझं स्वागत केलं, हा एक उद्धव साहेबांच्या पाठीशी आणि या सरकारवर विश्वास असलेला त्या दिवशी ते सिद्ध झालं, आणि स्वागत सुद्धा झालं, आज रोजी हे सरकार ज्या पद्धतीनं तिथं जे आमदार होते त्या आमदाराच्या सुद्धा भावना आहेत, मी आज रोजी तुमच्या प्रसारमाध्यमातून त्या आमदारांना विनंती करतो, कारण की मी जरी आज आमदार झालो असेल, मी आमदार हा शिवसेनेच्या भरोशावर झालो, उद्धव साहेबांच्या आशीर्वादानं झालो, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने झालो,
जरी आज शिवसेनेचा आमदार असेल पण माझ्या पाठीमागे माझ्या शिवसैनिकाने मला निवडून दिलं, माझ्या शिवसेनेच्या पदाधिकारी मला निवडून दिलं। माझ्या तिथल्या आमदारांना माझी विनंती आहे, तुम्ही कोणत्या आमिषाला बळी न पडता ज्या सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं, रातचा दिवस केला, त्यांचा तुम्ही कमीत कमी विचार करा। ज्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारची अपेक्षा नसता तुमच्यासाठी मतं काढले, दिवसाचा रान केला, त्याचा विचार करा। आणि मावळ्यांनो परत या, एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि शिंदे साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय जनता पार्टी कट कारस्थान रचित आहे। आपण याला बळी न पडता, आपण बाळासाहेबांचे मावळे आहे, आपण जिल्हा प्रमुख होते, आपण शिवसेनेचे नेते होते, आपण मंत्री आहे। ज्या बाळासाहेबांनी आपल्याला खूप काही दिलं, प्रेम दिलं, सगळं दिलं, त्या बाळासाहेबांची आठवण ठेवून, उद्धव साहेबांची आठवण ठेवून। कारण की आज प्रकारे अशा अफवा पसरवल्या जातात, मी प्रसारमाध्यमांमध्ये बरेच पाहिलं की हिंदुत्ववादी आहे, राष्ट्रवादीचे आहे। ओ, तुम्हाला ह्या आमदारांना माझी विनंती आहे की तुम्हाला जर हे सरकार पाहिजे नव्हतं तर तुम्ही उद्धव साहेबांच्या घरी जाऊन राजीनामे द्यायला पाहिजे होते। ज्या पद्धतीने आमचे परभणीचे खासदारांनी त्यांच्या भावना व्यक्त करून राजीनामा दिला होता, तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होते। आणि म्हणा लागत होते की आम्हाला नाही साहेब वेगळं राहा, वेगळं लढा, ही कोणती पद्धत आहे की पळून जायचं, असं झालं तसं झालं, ढमकं झालं तमकं झालं, ही पद्धत नसून ही कट कारस्थान आहे। आणि ह्या कारस्थानांना माझ्या शिवसैनिकांना माझ्या आमदारांना विनंती आहे की आपण कोणत्या प्रकारचं बळी न पडता आपण परत यावं। ज्या बाळासाहेबांच्या भरोशावर ह्या महाराष्ट्रातला मराठी माणूस जिवंता, ह्या भारतीय जनता पार्टीचं कट कारस्थान आहे। मुंबई असो का ठाणे असो की इथला मराठी माणूस इथून हटला गेला पाहिजे, हे शिवसेना आहे। तर ह्या मुंबईतली आणि मराठी माणसाची शिवसेना आहे। माझी प्रसार माध्यमांना सुद्धा विनंती आहे, तुम्हाला खरा बाटू देऊ नका। ग्रामीण भागात प्रसार माध्यमाच्या बाबतीत अशा चर्चा आहेत की प्रसार माध्यम फक्त भारतीय जनता पार्टीच्याच बातम्या दाखवतात। प्रसार माध्यमाला भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं काही त्यांच्या प्रमुख लोकांना खरेदी केलं का, अशी प्रतिमा प्रसार माध्यमाची ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यासंघ, ग्रामीण भागातल्या मतदारासंघ झालेली आहे। म्हणून प्रसार माध्यम हा चौथा आधारस्तंभ आहे आणि चौथ्या आधारस्तंभानं वास्तुस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे, एवढीच मी तुम्हाला नम्र विनंती करतो। आणि माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद। कैलास पाटलांनी जे सांगितलेलं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे। आता शेवटचा जो मिनिट आहे तो मी घेतो। जे आमदार आता या क्षण महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि त्यांनी हिंदुत्वाचा वगैरे काही मुद्दा उपस्थित केलेला, सामने देखता या सर्व आमदारांची इच्छा जर असेल, हे मी जबाबदारीने बोलतो, या सगळ्या आमदारांची इच्छा आणि भूमिका असेल की महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडलं पाहिजे आणि एक वेगळा विचार केला पाहिजे, त्यांनी आधी महाराष्ट्रात यावं, मुंबईत यावं, आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांसमोर त्यांनी मांडावी, त्यांच्या मागणीचा नक्की विचार होईल। पण आधी मुंबईत यायची हिंमत दाखवा, तिथे बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका, तिथे बसून पत्रव्यवहार करू नका, इथे मोबाईलवर, व्हॉट्सअपवर किंवा अन्य ट्विटरवर। आपण पक्के शिवसैनिक आहात, आपण शिवसैनिक असल्याचं सांगताय, आम्ही शिवसेना सोडणार नाही असं सांगताय, पण आमची भूमिका फक्त सध्याच्या सरकारविषयी आहे। त्या सरकारमधून महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे, तुम्ही ते येण्याची हिंमत दाखवा, समोर उद्धव साहेबांसमोर या आणि भूमिका मांडा, नक्की तुमच्या भूमिकेचा विचार होईल। 24 तासात परत या, हे मी परत सांगतोय, मी जबाबदारीनं आणि हवेतले हे मी भूमिका मांडत नाही आहे। 24 तासात तुम्ही मुंबईत परत या, उद्धव साहेबांसमोर आपण बसू आणि तुमची जी भूमिका आहे ती स्वीकारण्यासंदर्भात नक्की विचार केला जाईल।